नमस्कार मित्रांनो अनुभवश्रीमध्ये सर्वांचं स्वागत कंबाईन दोन हजार बावीस परीक्षेसाठी म्हणजेच पी एस आय एस टी आय एस ओचे जो काही पेपर होणार आहे कधी होणार आहे हा पेपर सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये होणार आहे त्यासाठी अत्यंत ते महत्त्वाचे घटक जे आयोगाचं मागील प्रश्न असतात त्यांचं विश्लेषण आपण आजपासून या व्हिडिओपासून एक कंटिन्यू करू करूयात एक सिरीजच्या स्वरूपामध्ये आज आपण भाग एक बघणार आहोत यामध्ये जे मागील प्रश्न आहेत भूगोल या विषयाचे प्री आणि मेन्सचे यापूर्वी आयोगाने विचारले पेपर आहेत त्यामधले प्रश्न मी कलेक्ट करून तुमच्यासाठी एक विल विश्लेषण स्वरूपामध्ये एक रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ बघणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही सिरीज आवडेल आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलकन क्लिक नक्की करा कारण नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल ओके ही एक सिरीज आहे भाग एक आहे त्यानंतर भाग दोन तीन अशा प्रकारचे येतील ते पण तुम्ही नक्की बघून घ्या आणि आणखीन एक सांगतो जे मागील प्रश्नपत्रिका आहेत ओके एम पी एस सी प्रश्न प्रश्नसंच नावाचं एक पुस्तक आहे सत्तावीस हजारवालं हे किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे मागील सर्व प्रश्न बघण्यासाठी हा भाग एक आणि भाग दोन अशा दोन्ही स्वरूपामध्ये येतं ओके जे जे प्रकाशक संतोष बसके सर आहेत शारदा पब्लिकेशनचे हे पुस्तक आहे तुम्ही नक्की मागील प्रश्नपत्रिकेसाठी हे पुस्तक नक्कीच वापरू शकता याची नवीन आवृत्ती सप्टेंबर दोन दोन हजार वीसमध्ये आलेलं आहे ओके प्री मेन्सचे सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत आणि सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत रिव्हिजनसाठी दोन हजार अकरा ते दोन हजार वीस याच्यामध्ये प्रश्नपत्रिका दिलेले आहेत नक्की तुम्ही हे पुस्तक वापरू शकता बघा आपला महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला आहे हे पी एस आय मुख्य दोन हजार सोळाला प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे ओके कोणत्या वर्षी हे हे आहे एकोणीसशे बहात्तरचं वर्ष एकोणीसशे बहात्तरमध्ये सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आलेलं आहे ओके लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न अभयारण्याचा प्रश्न आहे कोणतं अभयारण्य आहे हे अभयारण्य आहे ढाकणा कोलकाज अभयारण्य ओके ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पी एस आय मुख्य दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार सतरा ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आहे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये याच्या व्यतिरिक्त कोणतं अभयारण्य आहेत का हां एक आहेत एक आहे ढाकणा कोलकाज आणि त्यानंतर दुसरं आहे कुठलं तर वान अभयारण्य वान आणि त्यानंतर आहे ढाकणा कोलकाज ढाकणा कोलकाज नावाचं ओके हे दोन मात्र तुम्ही लक्षात ठेवा अमरावतीमध्ये असणारे अभयारण्य अमरावतीमध्ये एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे कोणतं गुगामल मेळघाट राष्ट्रीय उद्यान गुगामल ज्याला मेळघाट म्हणतो आपण मेळघाट राष्ट्रीय उद्यान किंवा गुगामल राष्ट्रीय उद्यान आणि गुगामल मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील हे अमरावती जिल्ह्यामध्येच आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा येतो अकोला नावाचा जो काही जिल्हा आहे या अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा येतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मॅप डोळ्यासमोर आलं पाहिजे किंवा आठवलं पाहिजे हे टी आय मुख्य दोन हजार अठराला प्रश्न विचारलेला आहे ओके अकोला जिल्हा अकोला जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो अमरावती अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये आम अकोला जिल्हा येतो अकोला जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहेत अ… ते एकूण सात तालुक्या अकोला जिल्ह्यामध्ये येतात अकोला जिल्ह्यामध्ये किती तालुक्यात सात तालुके आणि ह्या अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे तुम्हाला विचारलं आहे तर तो जिल्हा आहे वाशिम वाशिम हा जो काही या प्रश्नाचं उत्तर वाशिम असेल वाशिम नावाचा जिल्हा हा अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे ओके आणि अकोला मात्र अमरावती भागामध्ये येतं हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी सी कमीत कमी लागून आहे म्हणजे ह्या दिलेल्या चार ऑप्शनपैकी तुम्हाला माहिती पाहिजे की कोणता असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यांची सीमा ही सर्वात कमी लागते कोणत्या राज्याला तेलंगणा या राज्याला एसटीआय मुख्य दोन हजार अठराला प्रश्न विचारला आहे एस टी आय मुख्य दोन हजार अठरा ओके तर अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की तेलंगणाला महाराष्ट्रातील किती किती जिल्ह्यांची सीमा लागते तेलंगणाला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागते तर ते चार जिल्हे चार जिल्हे त्यापैकी एक आहे गडचिरोली त्यानंतर आहे चंद्रपूर त्यानंतर आहे यवतमाळ त्यानंतर आहे नांदेड ठीक म्हणजे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांची सीमा ही तेलंगणाला लागते मग त्यापैकी सर्वाधिक सर्वात कमी सीमा विचारले या ठिकाणी सर्वात कमी सीमा ही लागली आहे यवतमाळची म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यवतमाळ बरोबर उत्तर आहे ओके यवतमाळमध्ये जे काही तालुके आहेत ते जवळपास सोळा तालुके यवतमाळमध्ये आहेत ओके यवतमाळ आणि नांदेड ह्या प्रत्येकी जिल्ह्यामध्ये सोळा सोळा तालुके आहेत ओके नांदेडची पण सीमा लागते म्हणजे या ठिकाणी दिले ज्या चार ऑप्शन आहेत या सर्वांची सीमा ही तेलंगणा राज्याला लागलेली आहे ओके तेलंगणा आणि महाराष्ट्राची जी काही बाँड्री आहे ते गडचिरोलीमध्ये कोणत्या नदी बनवती तर ते आहे एक तर गोदावरी नदी आहे गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्र आणि तेलाणची बाउंड्री बनवते गडचिरोलीमध्ये आणि आणखी नदी आहे प्राणहिता नदी प्राणहिता नदी ही देखील महाराष्ट्र आणि तेलांगची सीमा बनवते पुढचा प्रश्न बघा एक तालुक्यावरचा प्रश्न आहे महत्त्वाचं मानवत मानवत सेलू पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत म्हणजे दिलेल्यापैकी परभणी जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत आपल्याला माहिती पाहिजे बघा एक मिनिट हां बघा परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एकूण किती किती तालुके आहेत परभणी या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ते नऊ ओके नऊ तालुक्यात आहेत परभणी जिल्ह्यामध्ये आणि आणखी नऊ तालुके कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंटमध्ये सांगा बघा मग कोणते कोणते तालुक्यात सोनपेठ आहे बरोबर म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सोनपेठच आहे ॲक्च्युली मानवत सेलू पूर्णा आणि डॅश डैस हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत तर ते आहेत सोनपेठ मग आता कोणते कोणते तालुके आहेत हे नऊ तालुके परभणी जिल्ह्यातील मान, एक आहे परभणी ओके परभणी आहे त्यानंतर जिंतूर आहे त्यानंतर पाथरी आहे त्यानंतर आहे गंगाखेड परभणी जिंतूर पाथरी गंगाखेड त्यानंतर सोनपेठ आहे मान मानवत आहे सेलू आहे ओके त्यानंतर आहे पूर्णा त्यानंतर आहे पालम ते झाले हे बघा हे चार आणि हे पाच नऊ तालुक्या अशा प्रकारचे आहेत कुठं परभणी या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले परभणी जिंतूर त्यानंतर आहे पाथरी गंगाखेड त्यानंतर सोनपेठ त्यानंतर मानवत सेलू पूर्णा आणि पालम कालपर्यंत हे नऊ तालुके आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत आणखीन नऊ तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट कमेंटमध्ये सांगा एकदा पुढचा प्रश्न बघूयात आपण हे म्यापैसेचा एक प्रश्न आहे खालील आकृतीत महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यांचे नकाशे दाखवले आहेत ओके हे चार जिल्ह्यांचे नकाशे आहेत त्यापैकी हे विचारले की कोणता क्रम हा डावीकडून उजवीकडे बरोबर आहे म्हणजेच आपली ही डावी बाजू असेल लक्ष ठेवा आणि ही आपली उजवी बाजू असेल मग एस टी आम्ही बाराचा हा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा म्हणजे हे जे नकाशे आहेत तुम्हाला प्रॉपर कोणत्या जिल्ह्याचा नकाशा कशा प्रकारे दिसतो अर्थ हा प्रश्न आहे म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा पाठ असेल नकाशा तुम्हाला आठवत असेल तर बिलकुल हा प्रश्न नक्कीच तुम्हाला काही अवघड नाही आहे कळलं बघा डावीकडून उजवीकडे क्रम आहे म्हणजे अशा प्रकारचा हा क्रम आहे सर्वात दिल्लीपैकी डावीकडे कोणता आहे हा अहमदनगर आहे ओके हा जो काही जिल्हा आहे हा अहमदनगर जिल्हा आहे त्यानंतर हा आहे पुणे जिल्हा अहमदनगर पुणे हा यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि हा आहे आपला ठाणे जिल्हा म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर आहे कुठलं अहमदनगर त्यानंतर आहे पुणे त्यानंतर आहे कुठलं यवतमाळ त्यानंतर आहे ठाणे ओके okay, अशा प्रकारचा हा क्रम आहे म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर महाराष्ट्राचा नकाशा आणि जिल्हावाय पाठ असेल किंवा माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर काही अवघड नाही ओके एक जस्ट आयडिया असू द्या की कशा प्रकारचा जो काही आहे ह्या आपला नकाशा आहे किंवा जिल्हा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे बघूयात आपण पुढचा प्रश्न हां हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा बघा खालीपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवर्ती विस्तार बरोबर आहे अक्षवर्ती विस्तार विचारला आहे कधी विचारले हे पी एस ए पी एस आय दोन हजार एकोणीसचा प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये विचारला आहे बघा कोणता अक्षवर्त हा बरोबर आहे पंधरा अंश चार मिनिट उत्तराक्षवृत्त ते कुठलं बघा हा हे वाला पंधरा अंश चार मिनिट उत्तराक्षवृत्त ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षवर्त हे याचं बरोबर उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे म्हणजे अक्षवर्ती विस्तार आणि रेखावर्ती विस्तार शंभर टक्के विचारता तुम्ही लक्षातच ठेवा की कुठलं पंधरा बेचाळीस सव्वीस असं याचं फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा पंधरा अंश चार मिनिट उत्तराक्षवर्त ते बावीस अंश सहा मिनिटं उत्तराक्षवृत्त पंधरा बेचाळीस सव्वीस त्यानंतर बहात्तर अडतीस झिरो नऊ ओके या ठिकाणी नऊ नाही पाच आहे ओके हां बहात्तर अडोतीस झिरो पाच म्हणजेच बहात्तर अंश तीन मिनिट पूर्व रेखावर्त ते ऐंशी अंश पाच मिनिट पूर्व रेखावृत्त म्हणजेच हे रेखावृत्त लक्षात ठेवा हे जे काय आहे हे रेखा आहे रेखावृत्त रेखावृत्त जे पूर्व असं आपण म्हणतो पूर्व रेखावर्त कारण पूर्व गोलादामध्ये संपूर्ण भारत आहे साहजिकच महाराष्ट्र देखील पूर्व गोलादामध्ये येतो आणि अंश चार मीटर उत्तराक्षवर्ते बावीसवंश सहा मीटर उत्तर अक्षवर्त म्हणजेच हे उत्तर गोलादामध्ये संपूर्ण भारत येतो त्यामुळे हे उत्तराक्षवर्त आहे ओके बघा या प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक एक आहे म्हणजेच उत्तराक्षवर्त म्हणजे उत्तर उत्तराक्षवर्त असणारे दोनच ऑप्शन आहेत म्हणजे हे दक्षिण वाल तुम्हाला तुमचं ऑप्शन जे आहे दोन्ही कट होतात लक्षात ठेवा या ठिकाणी म्हणजेच कारण या ठिकाणी रेखावरता आणि अक्षरवर्तं ओके पंधरा अंश चार मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर उत्तराक्षवर्तं आणि बहात्तर अंश तीन मिनिट पूर्व रेखावर्त ते ऐंशी अंश पाच मिनिट पूर्व रेखावरत आय होप तुम्हाला हे अक्षरत्त रेखावृत्त समजले असते त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग क्वेश्चन कंबाईनचा परीक्षा दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे जोड्या लावा प्रश्न काय दिलेत त्याच्यामध्ये एक जिल्ह्यात दिल्ला एका ठिकाणी जिल्हा दिलेत यांनी एका ठिकाणी दिलेत तुमचा तालुका म्हणजे कोणता तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे त्यांचा जोड्या लावा थोडक्यात नांदेड जालना बुलढाणा यवतमाळ भोकर भोकरदन उमरखेड आणि संग्रामपूर बघा या ठिकाणी नांदेडमध्ये कोणता तालुका येतो नांदेडमध्ये येतो नांदेडमध्ये भोकर नावाचा तालुका येतो नांदेडमध्ये येतो भोकर तालुका जालनामध्ये कुठला येतो जालनामध्ये येतो भोकरदन नावाचा तालुका बुलढाणामध्ये येतो संग्रामपूर तालुका आणि यवतमाळमध्ये येतो कुठला तर उमरखेड तालुका यवतमाळमध्ये येतो उमरखेड तालुका म्हणजे एक दोन चार आणि तीन एक दोन चार आणि तीन पर्याय क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे ओके नांदेडमध्ये नांदेडमध्ये किती तालुके आहेत नांदेडमध्ये एक मिनिट घेतो नांदेडमध्ये किती तालुके आहेत नांदेडमध्ये नांदेडमध्ये एकूण सोळा तालुक्यात ओके नांदेडमध्ये आहेत किती सोळा तालुके नांदेडमध्ये सोळा तालुक्यात जालन्यामध्ये किती तालुक्यात आहेत मला कमेंटमध्ये सांगा जालन्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे आणि बघा त्यानंतर इथे बघा कुठलं बुलढाणा बुलढाणामध्ये एकूण तेरा तालुके आहेत आणि यवतमाळ यवतमाळमध्ये मात्र सोळा तालुके आहेत म्हणजे यवतमाळ आणि नांदेडमध्ये सोळा सोळा तालुके आहेत प्रत्येकी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक जोड्या विचार आहेत परंतु अभयारण्य महत्त्वाचं आहे आणि जिल्ह्यांचं हे हे आहे बघा महत्त्वाचं गडचिरोली चंद्रपूर रायगड आणि सांगली असं या ठिकाणी दिले आहेत म्हणजे हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये हे राज्यसेवा मुख्य दोन सतराचा प्रश्न आहे गडचिरोली चंद्रपूर बघा मी डायरेक्ट याचं जोडायला होतो गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये आहे चपराळा अभयारण्य गडचिरोलीमध्ये चपराळा अभयारण्य चंद्रपूरमध्ये अंधारी अभयारण्य आहे चंद्रपूरमध्ये अंधारी रायगडमध्ये आहे फणसाड अभयारण्य आणि सांगलीमध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य म्हणजेच चार सॉरी तीन त्यानंतर आहे चार त्यानंतर एक त्यानंतर दोन म्हणजे तीन चार एक आणि दोन तीन चार एक आणि दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचा बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ओके गडचिरोलीमध्ये जब, चपराळाच्या व्यतिरिक्त कोणते आहेत का हां प्राणहिता आहे प्राणहिता आहे भामरागड आहे प्राणहिता भामरागड आणि चपराळा हे गडचिरोलीमध्ये येतात महत्त्वाचं त्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये आहे चंद्रपूरमध्ये अंधारेच्या व्यतिरिक्त कुठले येतात का बघा चंद्रपूरमध्ये अंधारित तर आहेत अंधारित तर आहेत त्याच्या व्यतिरिक्त घोडाझरी महत्त्वाचं आहे घोडाझरी हे देखील कुठं चंद्रपूरमध्ये येतं आणि एकदम लेटेस्ट महाराष्ट्रातील पन्नासवं जे काय अभयारण्य आहे कन्हारगाव नावाचं हे देखील कुठे येतं तर ते देखील चंद्रपूरमध्ये येतो रायगडमध्ये फणसाड आहे त्यानंतर याच्या व्यतिरिक्त कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर सुधागड त्याला आपण पाली अभयारण्य देखील म्हणतो हे देखील कुठे येतं तर रायगडमध्ये येतो आणि सांगलीमध्ये असणारं जे काही महत्त्वाचं एक अभयारण्य आहे सागरेश्वर अभयारण्य जे सांगलीमध्ये येतो आणि याला यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य सांगली ओके पुढचा प्रश्न बघूयात बघा पुढचा प्रश्न खालीपैकी कुठल्या जिल्ह्यात जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही महत्वाचा प्रश्न बघा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये बघा तुम्हाला माहिती असेल चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला दोन हजार पाचमध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत सर्वात अलीकडे किंवा नवीन राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल तर तो आहे चांदोली ठीक आहे आणि हे चार जिल्ह्यामध्ये येतं कोणतं कोणते हे चार जिल्ह्या आहेत एक आहे सांगली सांगली दुसरं आहे सातारा सातारा त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूर त्यानंतर आहे रत्नागिरी रत्नागिरी बघा ह्या चार जिल्ह्यामध्ये मिळून चांदोली राष्ट राष्ट्रीय उद्यान आहे आणि ऑप्शन बघा सांगली आहे सातारा येतं रायगड रायगड येत नाही ओके आणि रत्नागिरी येतो म्हणजे या प्र या प्रश्नाचं पर, उत्तर काय असेल रायगड असेल रायगड म्हणजे रायगडमध्ये येत नाही चांदोली अभयारण्य ओके चांदोली आणि अभयारण्यला या ठिकाणी चांदोली अभयारण्य एक महत्त्वाचं उपनाव पण उपना आहे ओके ह्याला आपण फुलंपाखरांचा स्वर्ग म्हणतो आपण फुलंपाखरांचा स्वर्ग असे कोणत्या अभयारण्य म्हणतात तर ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान किंवा चांदोली अभयारण्य त्यानंतर बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये डॅशॅश जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे म्हणजे असं कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्राचं प्रमाण जास्त आहे तर तुम्हाला माहिती असेल गडचिरोली गडचिरोली या ठिकाणी एक नंबरला सर्वात मोठं असतं म्हणजे सर्वाधिक जे काही अरण्य आहे किंवा जंगल क्षेत्र आहे वनक्षेत्र आहे ते सर्वाधिक आहे गडचिरोलीमध्ये आणि दुसऱ्या क्रमांकावरती येतं दुसऱ्या क्रमांकावरती येतं चंद्रपूर चंद्रपूर दोन नंबरला येतं ओके तीन नंबरला येतं कुठलं ठाणे पालघर ठाणे आणि पालघर हे तीन नंबरला येतं चार नंबर येतं अमरावती अमरावती पाच नंबरला येतं मात्र नाशिक नाशिक ओके लक्षात ठेवा दोन अठराचा <laughs> आकडेवारी मी सांगतोय सर्वाधिक गडचिरोली दोन नंबरला चंद्रपूर तीन नंबरला ठाणे पालघर चार नंबरला अमरावती पाच नंबरला नाशिक पाच नंबरला कुठलं येतं नाशिक येतो त्यानंतर बघा महत्वाचा पुढचा प्रश्न एक मिनटं मी रफ करतो बघा पुढचा प्रश्न हां एक मिनटं या ठिकाणी हां सर्वाधिक गडचुरी झालं मग किती टक्के आहे वीस पॉईंट एक टक्के संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वनक्षेत्र आहे ते आहे वीस पॉईंट एक टक्के आणि सर्वात कमी आलं तर कुठं मुंबई उपन मुंबई शहरमध्ये सर्वात कमी आळलं तर मुंबई शहरमध्ये जर मला शक्यतो ऑप्शनमध्ये असतं लातूर लातूर मार्कर काय अडचण नाही सर्वात कमी वनक्षेत्र आहे कुठं लातूर या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते फर्निचरसाठी वापर जाणारं लाकूड महत्त्वाचं कोणतं आहे तर ते सागवान साग महत्त्वाचं आहे सागाचा तुम्ही फर्निचर जे जे टेबल आहेत खुर्च्या आहेत किंवा दरवाजे वगैरे आहेत ते, ते सागापासून बनवतात आणि साग हा खूप महत्त्वाचा वृक्ष आहे कशातील पानझडी वनातील उष्णकटिबंधीय पानझडी वनामधील किंवा मौसमी वनातील सर्वात महत्त्वाचं वृक्ष कुठला असेल तर तो आहे साग साग पुढचा प्रश्न महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखली क्षेत्र डॅश विभागात आहे सर्वात कमी वनाखली क्षेत्र कोणता विभाग आहे तर तो आहे विभाग मराठवाडा मराठवाड्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आढळतो मराठवाड्यामध्ये बघा औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद हे जो काही एरिया आहे ना त्या ठिकाणी पाऊस देखील कमी पडतो आणि वनाखली क्षेत्र देखील सर्वात कमी आहे मग सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे सर्वाधिक वनक्षेत्र तर ते नागपूरमध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे त्याला विदर्भ म्हणूयात पण काय अडचण नाही पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान हे विदर्भ विभागामध्ये मोडत नाही म्हणजे असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचा समावेश विदर्भामध्ये येत नाही बघा राष्ट्रीय उद्यान विचारलं राष्ट्रीय उद्यान आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्यापैकी चार राष्ट्रीय उद्यान आहेत जे विदर्भामध्ये येतात कुठले कुठे चार येते हे बघा एक आहे ताडोबा एक आहे ताडोबा जो चंद्रपूरमध्ये येतो चंद्रपूरमध्ये दुसरं आहे मेळघाट मेळघाट जो की कुठं अमरावतीमध्ये येतो अमरावतीमध्ये मेळघाट येतो त्यानंतर आहे पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच कुठे येतो नागपूरमध्ये येतो त्यानंतर कुठलं आहे नवेगाव आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे येतं आपल्या गोंदियामध्ये गोंदियामध्ये बघा गोंदिया मग त्याप्रमाणे हे चार मात्र शंभर टक्के कशामध्ये मोडतात विदर्भामध्ये मोडतात आता ऑप्शन बघत आपण काय काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन नवेगाव आहे म्हणजे करेक्ट आहे गुकामल पण आहे पेंच पण आहे म्हणजे वरीलपैकी वरीलपैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं उत्तर कुठलं असेल वरीलपैकी कोणतेही नाही मग राहिलेले जे काही दोन राष्ट्रीय उद्यान आहेत एक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबई उपनगरमध्ये येतं त्यानंतर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आता सांगितल्याप्रमाणे चार जिल्ह्यामध्ये येतं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बघत असतो आणि ही कंपनीची सिरीज खूप महत्त्वाची आहे तुम्हाला एक्झा येणार एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरेल चला इथंच थांबतो परत एकदा पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटूयात धन्यवाद पाहत राहा अनुभव स्टडी